चार हजार सातशे वर्षांपूर्वी एक संपूर्ण देऊळ होतं आणि त्यात जवळपास पाच फुटाचं लिंग होतं आम्ही रुद्राक्ष ठेवला आणि त्यांना दाखवलं की कसं वेगवेगळ्या जागेवर ते लिंग वेगळ्या प्रकारे परिणाम करतं नाहीतर संपूर्ण युरोपभर अशी मंदिरे भरलेली होती मी दोन आठवड्यांपूर्वी टर्की देशात होतो तुम्ही कोन्याबद्दल ऐकलं बाहेर बागेत कितीतरी तुटलेले तुकडे माहितीये मोठे चेहरे अर्धवट चेहरे सर्व प्रकारच्या गोष्टी तुटलेली आणि पायाचा दगड असलेली जुनी मंदिरे तर आम्ही तिथून चालत होतो आणि तिथे त्या बागेत मला एक साडेचार फूट किंवा जास्तीचा जवळपास चार फूट, चा, फूट नऊ इंचाचं लिंगाप्रमाणे काहीतरी सापडलं व्यवस्थित बनवलेलं लिंग लंब गोलाकार दगड मी म्हणालो वाव आणि जेव्हा मी त्याच्या इतिहासाकडे आणि इतर गोष्टींकडे पाहिलं ते म्हणाले की हे जवळपास चार हजार सातशे वर्षचून चार हजार सातशे वर्षांपूर्वी एक संपूर्ण देऊळ होतं आणि त्यात जवळपास पाच फुटांचं लिंग होतं ज्याची पूजा केली जायची इतक्या काळापूर्वी त्याची प्राणप्रतिष्ठा झाली होती आणि अजूनही जिवंत जरा भेगाळलेलं काहीसं भग्न झालेलं आणि मी दाखवत होतो त्या थोड्या तीन चार लोकांना जे माझ्यासोबत होते लिंगावरचा प्रत्येक पॉइंट वेगळा आहे म्हणजे लिंगावरचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या तऱ्हेने बनवलेले आहेत सुंदररित्या बनवलेले ज्यांनी त्याच्यावर काम केलं त्यांना माहीत होतं ते काय करतायत ते काही ढोबळ काम नव्हतं खूप बारकाईनं केलेलं होतं चार हजार सातशे वर्षांपासून आजही जिवंत बागेत फेकलं गेलेलं पूजा न केलेलं तरीही अजून जिवंत कारण त्यात काही छोट्या भेगा पडल्या होत्या त्या पूर्ण लिंगाला काहीतरी धक्का बसला होता पण तरीही ते तिथे होतं त्यांना दर्शवलं मला हे जाणवलं आणि मग त्यांनाही ते पाहायचं होतं आम्ही रुद्राक्ष ठेवलं आणि त्यांना दाखवलं की कसं हाव द लिंग बिहेव डिफरंट वेगवेगळ्या जागेवर ते लिंग वेगळ्या वेग वेग प्रकारे परिणाम करतं तर भूतकाळात या प्रकारचं निर्माण खूप केलं गेलं होतं पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे मी म्हणतोय तेच खरं नाही तर नाही हा स्वभाव बनला या गोष्टींना अनेक प्रकारे नष्ट केलं गेलं नाहीतर संपूर्ण युरोपभर अशी मंदिरे भरलेली होती अशी प्राणप्रतिष्ठित क्षेत्र होती ही पूर्वेकडची मंदिरे कधीही प्रार्थनास्थळे म्हणून निर्माण केली नव्हती आजही भारतात कुणीही मंदिरांमध्ये प्रार्थना करणारा पुढारी नसतो तुम्ही तिथे प्रार्थना किंवा पूजा करायची नसते तुम्ही तिथे फक्त थोडा वेळ बसून यायचं असतं यामागचा उद्देश असा की लोक तिथे जाऊन बसतील आणि त्यांना लाभ होणार मंदिरांची निर्मिती या प्रकारे झाली होती पुजारी नाही प्रार्थना नाही एक देखभाल करणारा माणूस असायचा सा। जो आता स्वतःला पुजारी म्हणवतो जागेची पवित्रता राखण्यासाठी काही कुटुंबांना तिथे नेमण्यात आलं होतं ठराविक पद्धतीत त्यांना पुढे चालवण्यासाठी तुम्हाला फक्त तिथे जायचंय काही वेळ बसायचंय आणि परत यायचंय हे दक्षिण भारतात ही प्रथा अजूनही जिवंत आहे उत्तरेत ही जरा बदलली आहे कारण आक्रमणकर्त्यांचा मारा उत्तर भारताने फार सोसला आहे दक्षिण भारत वाचला दख्खनचं पठार बाहेरच्या हल्लेखोरांपासून बऱ्यापैकी वाचलं होतं तर तुम्हाल तुम्हाला फक्त तिथे बसायचं होतं कुणीही प्रार्थनेचा पुढाकार घेणार नाही कुणी ती तुम्हाला शिकवणार नाही कुणी तुम्हाला काय करायचं सा ते सांगणार नाही तुम्ही फक्त तिथे बसून ते आत्मसात करायचं कारण या सर्व प्राणप्रतिष्ठित जागा आहेत अशा खूप जागा होत्या या सर्व गोष्टी जमीन दोस्त केल्या गेल्या त्यातून ज्या काही उरल्या आहेत त्या, त्या सामान्यत भारतात किंवा दक्षिण पूर्वी आशियाई राज्यांमध्ये आहेत नाहीतर पूर्वी पूर्ण अरेबिया आणि युरोप प्राणप्रतिष्ठित जागांनी भरलेला होता